निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तयार झालेला कचरा म्हणजे ई कचरा. मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ई कचरा हा घराघरातला प्रश्न निर्माण झालेला आहे. अगदी मोबाईल आणि संगणकापासून घड्याळ, बंद पडलेला रेडिओ या सगळ्या गोष्टी ई कचऱ्यात समाविष्ट होतात. या सगळ्या गोष्टी नादुरुस्त झाल्या की भंगारात दिल्या जातात, पण भंगारात दिल्यानंतर या गोष्टीचं काय होतं हे कोणालाच माहीत नसतं. एका सर्वेक्षणानुसार सार्वजनिक आणि खासगी आस्थापनांपासून सर्वाधिक म्हणजे 71% ई कचरा निर्माण होतो, तर घरगुती ई कचऱ्याचं प्रमाण हे 16%. ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आतापर्यंत असंघटित आस्थापनांकडे होती. केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संघटित कंपन्या ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करत असत. विशेष म्हणजे ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये 95% इतकी आहे. गेल्या काही वर्षात ई कचऱ्याची विल्हेवाट हा मोठा उद्योग म्हणून पुढे येतोय. त्याची आर्थिक उलाढालही वाढते, मात्र ई कचऱ्याविषयी सर्वसामान्यांची अनभिज्ञता अद्याप कायम आहे. म्हणून ई कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी जनजागृती हे पहिलं पाऊल असेल. ई कचऱ्याच्या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य उपायाविषयी संवाद साधण्यासाठी ई कचरा व्यवस्थापनातले तज्ज्ञ सुजित कोचरेकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सुजितजी, सडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण सर्व माहिती जाणूनच घेतली की कचरा हा सध्याच्या काळात खूप मोठी समस्या निर्माण झालाच आहे, पण त्यात ई कचरा ही एक आणखी एक वेगळी शाखा आहे जी सतत आपल्याला आता भिवते. तर नक्की ई कचरा असतो कसा? ई कचऱ्याचं स्वरूप सर्वसाधारणपणे पाहता आपल्याला नॉर्मली वेबसाईट्स किंवा आपल्या वाचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्सची आपण लिस्ट वाचत असतो. पण साध्या सोप्या शब्दात जर सांगायचं ठरवलं तर कुठल्याही गॅजेटला इलेक्ट्रॉनिक करंट वरती चालणारी प्रत्येक गोष्ट ही ई कचऱ्यामध्ये समाविष्ट होत असते. मग तुमच्या घरातला तो एखादा छोटा पेनड्राईव्ह असेल किंवा एसी, फ्रीज, कॉम्प्युटर, काही कोणतीही गोष्ट असू शकेल. भारतात आणि महाराष्ट्राचा विचार केला तर याचं प्रमाण किती आहे सध्या? साधारणपणे 2017 सालामध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधाराने सांगायचं ठरवलं तर साधारणपणे 17 ते 18 लाख टन हे भारताचं ई वेस्ट जनरेशन आहे. त्याच्यापैकी 2 ते 2.5 लाख टन हे एकट्या भारतात एकट्या महाराष्ट्राचं जनरेशन आहे. आणि हा जो तुम्हाला मी आकडा सांगतोय हा ऑफकोर्स ऑफिशियल आकडा आहे, परंतु अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जाणारा जो ई वेस्टचा जो आकडा आहे हे सांगणं शक्य नाही आहे, कारण त्याची कुठल्याही प्रकारची नोंद होऊ शकत नाही. बरोबर, याचे दुष्परिणाम कसे असतात? कारण सतत वेगवेगळे लेख आपल्यापर्यंत पोहोचत असतात किंवा माध्यमांमधून विविध प्रकारची माहिती येत असते, त्याच्या दुष्परिणामांचं स्वरूप कसं नक्की? रिस्पोज इंडियाने केलेल्या रिसर्च प्रमाणे साधारणपणे 60 एलिमेंट्स आम्ही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेली आहेत. ही 60 एलिमेंट्स आपण जी नॉर्मल कोर्समध्ये जी आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कंपोनेंटमध्ये वापरलेले असतात. ह्या 60 एलिमेंटपैकी साधारणपणे 55 ते 56 एलिमेंट अशी आहेत की आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवर त्याचा दुष्परिणाम हा होत असतो. दुष्परिणाम हा तुम्हाला अगदी इमिजिएट हा दिसणारा नाही आहे, ही एक लॉंग प्रोसेस आहे बेसिकली. आणि ह्याचेच दुष्परिणाम आपल्याला पशु, पक्षी, वनस्पती यांच्यावरही दिसतो. आणि परिणामी ई वेस्ट हा हजार्डस वेस्ट म्हणून गणला गेलेला आहे. परवा हे दुष्परिणाम रोखायचे तर काय करायला हवं? दुष्परिणाम रोखण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला स्वतःची मानसिकता बदलण्याची फार गरज आहे. आपण नॉर्मल कोर्समध्ये आपल्याकडे निघणारं कुठल्याही प्रकारचं वेस्ट हे आपण कॅज्युअली कुठल्याही भंगारवाल्याला विकून आपण मोकळे होतो, त्याच्या अगेन्स्ट आपण पैसे घेतो, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण आज युरोपियन कंट्रीजचा जर ई वेस्ट रिसायकलिंग ह्या प्रकल्पाचा जर अभ्यास केला तर युरोपियन कंट्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचं वेस्ट हे विकलं जात नाही. परिणामी तिथे असलेल्या रिसायकलर्सना फक्त ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि प्रोसेसिंग कॉस्ट ह्या दोनच कॉस्ट लागतात. वेरॅज इंडियन रिसायकलर्सची ही एक अडचणीची समस्या आहे की त्यांना प्रोसेस कॉस्ट आणि ट्रान्सपोर्ट कॉस्टच्या व्यतिरिक्त परचेस कॉस्ट ही एक लागते. परिणामी हे इंडियामध्ये असलेले प्रकल्प जे आहेत हे प्रॉफिटेबल नाही आहेत. प्रॉफिटेबल नसल्यामुळे ते चालवणं मुश्किल होऊन बसतं. परिणामी हे बंद पडताना दिसतात किंवा त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी ही कमी असल्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये एंटर होऊ इच्छित नाहीत, अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये अडचणी आहेत. आणि वेअरॲज ही इंडस्ट्री उभं न राहिल्यामुळे शेवटी परिणाम हाच होतो की हा सगळा कचरा परत अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जातो. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये गेल्यानंतर
अनऑर्गनाइज सेक्टरच्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये ई कचरा सरळ सरळ जाळणे, ऍसिड लिचिंग करणे, अशा प्रकारच्या प्रोसेसमुळे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतं. हे प्रदूषण हवा, पाणी, जमीन ह्याला पोल्यूट करत असतं आणि ते आपल्या शरीरापर्यंत येत असतं. आता ही ई कचऱ्याची विल्हेवाट लावायची तर ह्याचा पुनर्प्रक्रिया उद्योग जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं एकूण तुमच्या बोलण्यातून सध्या दिसतंय. हा उद्योग नेमका आहे कसा आणि पुनर्प्रक्रिया होते कशी? पुनर्प्रक्रियेची जी पद्धत आहे ही थोडीशी क्लिष्ट आहे. ह्या केसमध्ये आपण नॉर्मल कोर्समध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं सर्किट बोर्ड्स, वायर्स ह्या ह्याच्यामधले असलेल्या कंपोनंटमध्ये असलेली मेटल्स ही आपल्याला हाताने वेगळी करणं ही थोडंसं नाही म्हटलं तरी थोडी क्लिष्ट प्रक्रिया आहे. ह्याच्यासाठी आपल्याला मशिनरी म्हणजे प्लांटची आवश्यकता लागते आणि आज युरोपियन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा रिस्पोसची इंडियन टेक्नॉलॉजी म्हणा ह्याच्यामध्ये मशीनद्वारे आपण सर्किट बोर्ड क्रशिंग करण्यापासून ते मेटल नॉन मेटल सेपरेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मेकॅनिकल प्रोसेसद्वारे केल्या जातात. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बर्निंग प्रोसेस किंवा केमिकल प्रोसेस केली जात नाही. परिणामी कुठल्याही प्रकारचा धूर होत नाही, तो हवेमध्ये सोडला जात नाही किंवा इफ्लुएंट कुठल्याही प्रकारची निघत नाहीत, ती आपण मातीमध्ये किंवा नदी नाल्यांमध्ये वगैरे सोडली जात नाहीत. आणि ह्या प्रकारे रिसायकलिंगची जी ही प्रक्रिया आहे ही प्रदूषण मंडळाने सुद्धा मान्य केलेली आहे आणि रिसर्च अंडर ह्या गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत. पर्यावरणाची अगदी काळजी घेतली जाते नीट. आयडियली ती काळजी घेण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न आहेत पण थोडासा काही याच्यामध्ये काही भाग असा घडत असतो की केमिकल प्रोसेसमध्ये आहेत पण केमिकल प्रोसेसला सुद्धा मॅनेज केलं जातं. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट त्याच्यामध्ये लावले जातात की जेणेकरून जे पोल्यूट झालेलं पाणी आहे त्याची पीएच लेवल परत मेंटेन करून ते न्यूट्रलाइज करून सोडले जातं. परदेशामध्ये कशा प्रकारचे असतात प्रकल्प आणि आपण त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत? परदेशामधल्या प्रकल्पात आणि आपल्या प्रकल्पामध्ये काही फारसा फरक नाहीये. त्यांच्या प्रोसेसिंग कपॅसिटीज ह्या खूप हाय आहेत. दुसरी गोष्ट, ईच अँड एव्हरी इक्विपमेंट जे आहेत ही त्यांची हायली प्रिसाइज आहेत. दुसरी गोष्ट महत्वाची आहे आणि त्यांच्याकडनं शिकण्या घेण्याची गोष्ट म्हणजे पोल्युशन होऊ नये किंवा ते कमीत कमी व्हावं अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज ते लोक अडॉप्ट करतात. फक्त मेटल एक्स्ट्रॅक्शन केलं म्हणजे रिसायकलिंग झालं असं नाहीये. एका साईडला तुम्ही जेव्हा मेटल एक्स्ट्रॅक्शन वगैरे करता आणि त्यातनं गेन ज्यावेळी तुम्ही घेत असता त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी तुम्हाला तयार होणाऱ्या वेस्ट मटेरियलला योग्य त्या प्रकारे तुम्हाला मॅनेजही करावं लागतं. त्याच्यातनं निर्माण होणारं पोल्युशन आहे ते कंट्रोल करण्यासाठी योग्य त्या सिस्टम्स लावाव्या लागतात. त्या सिस्टम्स थोड्या एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे इंडियन मार्केटमध्ये जरा थोडासा त्या बाबतीमध्ये जरा लोकांची मानसिकता जरा कमी दिसून येते. मग हा ई कचरा कमीत कमी निर्माण व्हा किंवा निर्माण होऊच नये यासाठी समाज असेल, सामान्य माणूस असेल, प्रशासन असेल, सरकार असेल, सामाजिक संस्था असतील, या सर्व घटकांचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, काय भूमिका असली पाहिजे? बदलत्या जमान्याची जर समजा आपण मानसिकता पाहिली तर मला असं वाटत नाही की ई कचरा कमी कसा करता यावा, कारण हा जरा थोडासा क्रिटिकल मुद्दा आहे बेसिकली. त्याच्यापेक्षा जर आपण जो तयार होणारा कचरा आहे हा जास्त योग्य पद्धतीने आपण कसा मॅनेज करू किंवा कसा रिसायकल करू ही गोष्ट आपण विचारात घ्यायला काही हरकत नाही. तर मी असं सांगू इच्छितो की आपण नॉर्मली जो ई कचरा ई वेस्ट रिसायकलर्सना विकतो तो विकला जाऊ नये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे निघणारा जो ई वेस्ट आहे हा ऑथोराइज रिसायकलरलाच द्यावा. ऑथोराइज रिसायकलर्सचे पत्ते आज सगळ्या स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या वेबसाईट्सवरती अवेलेबल आहेत आणि ह्या इंडस्ट्रीला आपण जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे. त्या प्रॉफिटेबल झाल्याशिवाय त्या चालू शकणार नाहीत. ह्या समस्येचा जर आपण विचार केला तर माझ्या मतानुसार इंडस्ट्री उभी राहिली तर पोल्युशन कमी व्हायला देखील तेवढीच मदत होईल आणि ती आपलीच जबाबदारी आहे बेसिकली. सुजितजी, तुम्ही आज इथं आलात, अतिशय क्लिष्ट आणि वेगळा विषय हा, त्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. आपल्या मनापासून आभार. थँक्यू.